घर बंदूक बिर्याणी सिनेमाचा खरं तर टीझर तुम्ही पाहिला असेल खूप भन्नाट प्रकरण आहे कारण तो टीझर पाहताना जे काही होतं ते खरं खूप कमाल आहे कारण अशी नजर राहत नाही आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं ते सगळं प्रकरण की काय असेल पण अंदाज कशाचाच आणि काहीच देत नाही आहेत पण हा शूटिंग संपलं आहे या सिनेमाचा रॅप तुम्ही केलेला आहे काय कसा प्रवास होता हा सगळा मुळात ही फिल्म इतकी भन्नाट लिहिली आहे त्याचा जॉनर इतका चांगला आहे आणि मला वाटतं की नागराजनं लक्ष घातलेली फिल्म म्हणजे ती नक्कीच चांगली असेल कारण मी पहिल्यांदा त्याच्यावर काम करतो आहे मी खूप डिरेक्टर बघितले खूप फिल्ममध्ये काम केले खूप मला छान आनंद आणि सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना की हटात बॉक्स जाऊन पहिले आपल्या विचारसरणीच्या बाजूला जाऊन काम करायला इतक्या फिल्म नंतरसुद्धा असं मला वाटलं की फ्रेश आत्ता कुठे फिल्ममध्ये काम करायला सुरुवात केलं असा जो आनंद येतो या फिल्ममध्ये मला वाटला तर असं घे टीक आहेच करतं आहे आधीच करतंय यांच्या डोक्यात काय पण इथं सतत वाटतं रोज वाटतं अरे नागराजने हे चांगली आयडिया काढली अरे हे भारी वाटलं अरे हा क्लायमेट अजूनच चांगलं झालं वा वा हा अतिशय म्हणजे काल आम्ही सीन केला ना त्यासुद्धा एक्सपेक्ट नव्हतं की अरे बापरे आणि वन ऑफ द बेस्ट सीन परत पण येऊ शकतो त्यामुळे खूप खूप मजा केली या सिनेमात वन ऑफ द बेस्ट सीन अशी खूप मुमेंट्स आले असतील या सिनेमाच्या प्रवासामध्ये खूप खूप म्हणजे गॅरंटीड हे सांगू शकतो की टाळ्या सुट्ट्या किंवा लोकांना असं भिडणं जाऊन हे असं चांगली शुद्ध मसालेदार बिर्याणी म्हणता येईल असं याच्यामध्ये आहे असा आनंद आहे नागराज खरं तर जेव्हा सयाजी सरांच्यावरून अशी कॉम्प्लिमेंट मिळते की काहीतरी नव्याने केल्यासारखं वाटतंय काहीतरी केल्यासारखं दिसतं आहे सो काय वाटतं असं ऐकल्यानंतर बरं वाटतंय आनंद वाटतोय आणि सयाद ना स्क्रिप्ट ऐकली तेव्हापासून सायदाचं हे मत आहे की अरे हे इंटरेस्टिंग होईल आणि हेमंतानी आम्ही मिळून स्क्रिप्ट लिहिले आणि दिग्दर्शन हेमंतची ही पहिली फिल्म फिल्म आहे त्याची हेमंत तो पहिल्यांदा दिग्दर्शित करतो आहे आणि मी त्याला क्रिएटिव दिग्दर्शक म्हणून मदत करतो आहे आणि ही फिल्म नीट व्हायला पाहिजे अजून नाही का त्यातल्या ज्या काय चांगल्या शक्यता आहेत त्या तयार व्हायला हो पाहिजेत म्हणून आम्ही धरपडतो आहे आणि सायदाचा म्हणाला तसं म्हणजे मी स्वतः पण सरप्राईज झालो जे काय करत करत आपण प्रवास करत करत ही फिल्म आज संपली आणि संपताना आता एक खूप चांगलं गट फिलिंग आहे की ही फिल्म नक्की आवडेल लोकांना आणि सगळ्या सगळ्या बाजू खूप मजबूत आहेत अभिनयाची बाजू सह्या असल्यामुळे तर एकदम म्हणजे मजा झालेली आहे आणि म्युझिक खूप भारी झालं आहे बॅकग्राऊंड आउटशायनिंग झालं आहे गिझर आम्ही बघितलं आहे हो आणि एवीनं खूपच भारी काम केलं आहे आणि मी खरं तर फेस फेसबुकला आजच लिहिणार होतो पण या आजच्या घरवडी माझं म्हणलं नाही पण साया दादाचं हे सगळ्यात बेस्ट काम म्हणजे माझ्या दृष्टीनं म मराठीतलं त्यांनी लय भारी भारी कामं केलीत ती ॲक्टर म्हणून लय भारी असते पण एक रोल म्हणून एक कॅरेक्टर किती इंटरेस्टिंग करू शकतो एक माणूस तर ते ती ही फिल्मचं उदाहरण आहे आणि ए व्ही प्रफुलचंद्रचं हे पुढच्या वर्षातलं सगळं बेस्ट म्युझिक आहे म्हणजे दोन हजार तेवीसला तुम्ही नक्की घर घर घरबंधूक बिराणीची गाणी ऐकणार गुणगुणणार अशी शक्यता आहे आणि त्यामुळे कॉन्फिडन्स आता आहे की फिल्म। ही फिल्म चांगली झाली आणि लोकांना आवडेल पण मी खरं तर आपण जूनपासून मी जेव्हा गट्ट्यावरती आला होता तेव्हाही जेव्हा जेव्हा या सिनेमाचं नाव घेतोस तेव्हा तेव्हा खूप छान स्माईल चेहऱ्यावरती येतं आणि म्हणजे काय नेमकं काय कारण होतं तेव्हाही आणि आज खरं तर रॅपअप झालं आहे तू आता म मलाही मला माहीत नाही असं होतं आहे म्हणून असं होत असेल तर त्याचे कारण तुला हळूहळू कळतील कारण की म्हणजे मी अगोदर विचार केला नसतो की के अशी फिल्म मी केली असती असा रोल मी केला असता आणि त्याच्यामुळं कदाचित हासू येत असेल मलाच कधी कधी मजा मजा येते की अच्छा मी केलं आहे तर त्या पद्धतीची भूमिका आणि ही फिल्म आहे त्यामुळं कदाचित धासू येत असेल मला आणि दादा होता आम्ही खूप चांगले इंटरॅक्ट करत होतो ॲक्शन खूप केलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना शेअर करत होतो आणि सयादादाचा अनुभव दान काय आणि तो पण असा मोकळा आहे ॲक्टर म्हणून सगळं बघत असतो त्या रोलचा विचार करत असतो मनात आलं तर था सुचवत असतो असं करून बघू का तसं करून बघायचं का हे चर्चा होत असतात आणि आम्ही खूप भारी कोल्हापूरच्याजवळ ही फिल्म शूट शूट केली गगनबावडेला जंगलात आम्ही जवळजवळ एक तीस एक दिवस होतो आणि फार मजा यायची आत चालत जाणं परत चालत येणं आणि साहेब आता खूप एवढं मोठं काम करूनही इतकं काय म्हणतात इतक्या फिल्म करूनही सयांचा असा काय ॲटिट्यूड स्टारडम नाही म्हणजे तिकडे वॅरिडी नव्हती आम्ही जंगलात कुठेही बसून जेवायचो कुठेही झोपी जायचो पाडायचो एखादा हे खाली कागद टाकला किंवा ब्लॅक क्लॉट टाकला आणि झोपलो त्यामुळे फार मजा आली महिनाभर आम्ही खूप एन्जॉय mm. केलं तिकडं आणि जवळजवळ सत्तर दिवस पासष्ट ते सत्तर दिवस ही फिल्म शूट केली आणि पहिल्यांदा वाटलं तर की फिल्म करूया पण करता करता एक खूप इंटरेस्टिंग मोठी फिल्म आम्ही आत्ता पार पाडलेली आहे आणि आज त्याचा आनंद आहे ही फिल्म संपली या वर्षात दोन हजार बावीसला आणि तेवीसच्या सुरुवातीलाच ही फिल्म रिलीज करायचा विचार आहे तारीख लवकरच जाहीर करू आणि मी खूप उत्सुक आहे की लोकांना ही फिल्म कशी वाटते पण खरं तर पासष्ट सत्तर दिवस शूट करणं मराठी सिनेमा हे खरं तर कालबाह्य झालं आहे कारण अगदीच वीस पंचवीस तीस दिवसामध्ये मराठी सिनेमाचं शूटिंग हे आटोपलं जातं असं आपण म्हणायला हरकत नाही आहे या सिनेमाचे ते जंगलातले तीस दिवस आणि एकंदर हे सत्तर दिवस काय सहा दिवस शूट केलं नाही जगासा की विषयाची गरज काय बरोबर हे एकदा लक्षात आल्यानंतर जे गर करावं लागतो ते काम करणं महत्त्वाचं असतं म्हणून म्हटलं की किती दिवसात केली आहे हे महत्त्वाचं नाही किती खर्च केला आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही पडद्यावर काय घेऊन येत आहे आणि असल्या प्रेक्षकांच्या कुठे इथे जात आहे की इथे आहे इथे गेला ना जिंकला त्याच्यात जास्त खूप शक्यता आहेत की ते आकडेवारी वगैरे बघण्यापेक्षा जो कंटेंट जो एक्सपिरियन्स आपण घेतला आहे जो आपण घेतला आहे तो इतका प्युअर आहे असं वाटतं लोकांना तोच मिळणार आहे पण नागराज आजवर तुझ्या कुठल्या सिनेमाच्या सेटवर आम्हाला कधी परवानगी नव्हती <laughs> फर्स्ट टाईम या साईडवरती यावं म्हणजे आणावं असं का वाटलं खरं तर असं म्हणजे आता शूट करत होता एक छोटं शेड्यूल आत्ता राहिलं होतं आम्ही ते करत होतो साहे दादा होता आकाश होता आम्ही होतो आणि वाटलं की आपण सगळ्यांसोबत हे शेअर करू किंवा सगळ्यांसोबत आपण याचा समारोप होतो आहे हा एन्जॉय करू आणि पुढच्या वर्षात ही फिल्म आणायची आहे तर त्याचं एक काय म्हणता येईल एक सूचना आमच्या वतीने एक बातमी पण सांगू कारण की आम्ही बऱ्याचदा गुलदस्त्यात ठेवत असतो काय काय करत असतो मग टीजर जेव्हा केलं होतं तेव्हा आमची लुक तर तुमच्यासमोर होतेच आणि वाटलं की यावेळी सांगूया की फिल्म संपली आहे आणि आता सुरुवात बाकीची जी आहे मग खूप बोलण्यासारखं आहे फिल्मच्या बाबतीत पण आत्ता बोलता येत नाही खूपच गोष्टी आहेत पण एक एक गोष्टी येत जातील ना ह्याची गाणी खूपच आपलं जो आणि मी गॅरंटीड सांगतो की तुम्ही सरप्राज सरप्राईज व्हाल की ज्या पद्धतीची गाणी झाली आहेत खूप वेगळीच झाली आहे काहीतरी गमतीचीरच आहे आणि ए व्हीनं खूपच उत्तम काम केलं आहे बॅकग्राऊंड म्युझिकही खूपच छान झालं आहे ॲक्शन खूप भारी झालं आहे तमिळचे ॲक्शन डिरेक्टर आहेत सगळं जेवढं काय करता येईल जेवढा काय म्हणतात पॉसिबिलिटी आहे शक्यता आहे या फिल्मला चांगलं करण्याच्या ते आम्ही केलेल्या आहेत आणि झी मंगेश कुलकर्णी आमच्यासोबत आम एकदम आठपाटा आणि झी नाही मिळून खूपच एक हेक्टिक एक वर्ष आम्ही खूप वेगवेगळ्या पातळीवर स्वतःच्या शरीरावर पण मेहनत घेतली आहे माझ्यावर नेट म्हणून खूप लोकांनी मेहनत घेतली आणि फायनली होते तर मी पण जरा रिलॅक्स पण आहे कधी एकदा केस कपते दाळे वाढवते झाले निवांत रोजच रोज त्यामुळे मला आज बरं वाटतंय अच्छा पण सेटवरती मी आले पण एक प्रश्न विचारायचं वाटतं की एक छोटासा सीन होता मगाशी मी बघत होतं तेव्हा पण त्याच्यामध्ये पण तू समोर ॲक्टिंग करत होतास पण कॅमेरामध्ये काय दिसत असेल खूप लक्ष होतं तिकडे मग हे जे कॉन्फ्लिक्ट सुरू असतं ॲक्टर अँड डिरेक्टर ते कसं टॅकल करतोस किंवा ज्यावेळी तू ॲक्टिंग करत असतोस तेव्हा ती पण ती फ्रेम सतत आठवत असेल काय होत असतं नेमकं आतमध्ये आता काय की मी काय मूळचं डिरेक्टर आहे म्हणजे डिरेक्टर म्हणून झालो आहे ॲक्टिंग मी आता करायला मिळते लोकांना वाटते की मी करू शकतो मी ह्याच्यातलं इन्स्पेक्टर असू शकतो म्हणून मला हे रोल मिळाला आहे आणि मला भारी वाटते की सारख्या एवढ्या मोठ्या माणसावर मी ॲज अ ॲक्टर काम करतो आहे पण डिरेक्टर असल्यामुळं मी जे काय करतो आहे ते मलाही बघायचं असते की मी नीट केलं आहे की नाही किंवा फ्रेम नीट होती की नाही आणि ॲक्टरला ॲक्टरने किती चांगलं काम केलं तरी सगळी टीम जी असते डिरेक्शन आणि सगळी कॅमेरा आणि सगळी टीम त्यांनी नीट पकडलं तरच ती फिल्म आणि तुमचं काम नीट दिसतं त्यामुळे मी मागं जाऊन बघतो आणि मी या फिल्मचा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे हेमंत डिरेक्टर आहे आणि मी क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे हेमंतची पहिली फिल्म आहे मा माझी काही मा जी काही अक्कल आहे जेवढी काय का थोडी बहुत कमवली आहे तर ते वाटतं की ते नाही त्याचा उपयोग व्हावा बघतो मी सतत आणि गोष्ट मी आहे का हेमंतसोबत पटका तर मी आहे तर अर्थात ती गोष्ट कशी नीट होईल याकडं लक्ष देणे ही माझी जबाबदारी त्यामुळे ह्याचा त्रास होतो पण हेमंत आहे बाकीची माझी टीम आहे तेही असतात बघत असतात आणि नी। त्यामुळे निश्चिंत असतो म काय म्हणतात कॅमेऱ्यासमोर जास्त कम्फर्टेबल नसतो मी मागं जास्त असतो पण मागं जाऊन बघतोच मी काय चालले म्हणजे <laughs> ते जे काही कॉम्बिनेशन आहे आणि तुमच्या सगळ्यांचं टीमवर्क जे आहे ते खूप छान काहीतरी आमच्यासाठी घेऊन येईल नव्या वर्षामध्ये याची खात्री आहे थँक्यू सो मच मला वेळ दिलात आणि खास करून बोलवत साईटवरती त्यासाठी थँक्यू मी आलात तुम्ही मी बोललो आणि तुम्ही आलात लगेच आमच्या विनंती रामान दिन त्यासाठी खूपच आभार थँक्यू सो मच आणि नव्या वर्षाच्या सदिच्छा आत्ताच तुम्हाला थँक्यू घर बंदूक बिर्याणीच्या टीमच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि घर बंदूक बिर्याणी पुढल्या वर्षी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट